बातम्यामध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी आता आहे पोलीस मुख्यालयामध्ये. सातारा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतलेली आहे. नेमक्या पद्धतीनं काय मांडतायत उदयनराजे हे आता जाणून घेऊयात. देव तर मला मी तर बघितलं नाही आणि मला नाही वाटत कोणी बघितलं असेल. पण शिवाजी महाराजांच्या रूपाने म्हणजे देव काय असतो किंवा देवाच्या संकल्पना काय असू शकते हे समाजाला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या विचारांनी विचार दिला. त्याच्यामुळं समाजामध्ये एक सलोखा राहिला. वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक जरी असले, मार्ग वेगळा जरी असला, तर शेवटी मंदिर असू दे, मस्जिद असू दे, किंवा तुमचं चर्च असू दे, किंवा गुरुद्वारा असू दे, फक्त मार्ग वेगळा असतो प्रार्थना करायचं हे ते. आणि त्यावेळेसच त्यांनी सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली. दुर्दैव एवढंच वाटतं की अशा व्यक्ती ज्याला जे अत्यंत पूजनीय आहे त्यांच्याबद्दल असं जेवढं गलिच्छ विधान केलं जातं, देशाबद्दल केलं जातं, त्यामुळं कारण नसताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण होतो. तेढ जर होतो त्यांनी कालांतराने काय होणार आहे की ह्या असे प्रकारच्या लोकांना जर ठेचलं नाही, कोणी पण असू दे मग कुठल्या जाती धर्मातला जरी असला, तर ह्या लोकांना खरोखर म्हणजे त्यांना मी तर म्हणेन की देशद्रोहीपेक्षा आहे ना कधीतरी एक्झाम्पल हे सेट झालं पाहिजे. लोकशाही जरी असली तर लोकशाही आबादीत जर ठेवायची असेल तर अशी लोकं जगात न राहिलेले तर संपूर्ण लोकशाही अबाधित राहील. कारण नसताना एका नासक्या आपण म्हणतो ना एका सफरचंदाचं कसं हे टोपलं असलं आणि त्यात एक नासकं जर असलं तर बाकीच्या सगळ्यांना कीड लागते. त्यामुळे तसं प्रकार होऊ नये यासाठी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं. वेगवेगळ्या समाजातले लोक होते. मला एक माहीत आहे की हा जो व्यक्ती असेल ह्याला सगळं माहीत असणार. त्याचं नाव मला माहीत नाही कोण आहे काय आहे. आणि मी एस सी टी एन साहेबांना विनंती केली की तुम्ही सखोल चौकशी करा, लवकरात लवकर करा. अन्यथा पोलीस फोर्स आहे तरी किती, प्रत्येक जिल्ह्यात 2500-3000 पोलीस फोर्स आहे. आज सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर आज सातारा जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या पाहिली तर जवळपास 35-35 लाख आहे. काय करणार मी त्यांनी सांगितलं. आणि कारण नसताना एकदा जर रान पेटलं तर मग प्रत्येकजण त्याचा कोण कुठल्या अँगलनी फायदा घेईल, कोण असं म्हणेल, कोण काय म्हणजे मग ते वनवा पेटल्यासारखं होईल. आणि तो पेटू नये, त्याला लवकरात लवकर आणि जे काय रेकॉर्डिंग मिळालेत जे काय असेल सह त्यांचे सहकारी किंवा जे काय त्यांना मार्गदर्शक म्हणाय या सगळ्यांना आत टाकून द्या. हे जर समजा काय काय दुसऱ्या देशांमध्ये घडलं असतं यांना फाशीच लगवली असती. आणि खरंच असं विधान करणाऱ्यांना माझं प्रामाणिक मत आहे यांना जगण्याचाच अधिकार नाही.